कुंभोज येथील श्री मारुती देवालय सल्लागार उपसमितीला नाहक त्रास व बदनामी करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करा, उपसमितीची मागणी. हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील मारुती देवालय स्थानिक सल्लागार उपसमिती व ग्रामस्थांनी हातकणंगले पोलीस स्टेशन येथे नाहक त्रास व बदनामी करणाऱ्या सुनील निळकंठ गणबावले यांच्याविरोधात हातकणंगले पोलीस निरीक्षक, जिल्हाधिकारी, तहसीलदार व जिल्हा पोलीस प्रमुख आदी ठिकाणी तक्रार अर्ज दाखल केला आहे. गणबावले यांच्याकडून मारुती देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीला गेली 4 ते 5 वर्षे झाली नाहक त्रास होतो आहे. त्यामध्ये पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज व इतर शासकीय कार्यालयात अनेक वेळा तक्रार अर्ज दाखल केले आहेत. त्या अर्जातून आमच्याविरुद्ध गणबावले यांनी लावलेले आरोप सिद्ध झाले नाहीत. गणबावले यांच्याकडून शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास देत असून तो यापुढे होऊ नये यासाठी सुनील गणबावले यांनी दिलेल्या प्रत्येक तक्रारी अर्ज अथवा फिर्यादीची चौकशी करा अथवा दाखल करावयाचा गुन्हा ते सर्व दाखल करून घेण्याअगोदर योग्य ती शहानिशा करून मारुती देवालय उपसमितीतील सदस्यांना चौकशीसाठी बोलावण्यात यावं. तसेच गणबावले यांनी दाखल केलेल्या अर्जाची अगोदर चौकशी व्हावी आणि नंतरच स्थानिक कमिटीची चौकशी व्हावी. तसेच अर्ज खरा आहे की खोटा पोलिसांनी पडताळणी करूनच मारुती देवालय स्थानिक सल्लागार उपसमिती चौकशीसाठी बोलवावं असं निवेदनात म्हटलं आहे. यावेळी हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के एन पाटील यांनी सदर प्रकरणाची स्वतः चौकशी करून कोणत्याही अर्जावर अथवा व्यक्तीवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिसरातील नागरिकांशी तसेच ग्रामपंचायत यांच्याशी चर्चा करूनच सदर प्रकरण हाताळलं जाईल. जाणीपूर्वक कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला जाणार नाही. शासकीय नियमाप्रमाणे आदेशाची अंमलबजावणी करून दोषींवर योग्य कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं. यावेळी हनुमान देवस्थान समिती अध्यक्ष योगेश साजनकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, गटनेते किरण माळी, सरपंच माधुरी घोदे, माजी सरपंच किरण नामे, माजी सरपंच प्रकाश पाटील, उपसरपंच दावीद घाटगे, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब तोरसकर, कुबेर हराळे, अरुण जाधव, अभिजित जाधव, प्रकाश मिसाळ, भूपाल तोरसकर, सुभाष पाटील, संभाजी माळी, धनाजी तिवडे, गणपती डोणे, ऋतुराज तोरसकर, सुरेश भगत, निवास माने, प्रियदर्शन पाटील, सुकुमार पांडव, नितीन रोहिले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावत सुनील गणबावले यांना विचारले असता सदर मारुती देवालय उपसमितीतील बोगस संचालक मंडळाने आपला मनमानी कारभार केला असून गावातील कोणत्याही नागरिकाला विश्वासात न घेता मनमानी कारभार करत आहेत. शासकीय फंडातून बांधण्यात आलेला सांस्कृतिक हॉल कोणतीही परवानगी न घेता एका खाजगी बँकेला भाड्यानं देण्यात आला आहे. सदर हॉल हा प्रामुख्यानं धार्मिक विधी कार्यक्रम व गावातील नागरिकांच्या कार्यक्रमासाठी बांधण्यात आला आहे. त्यामुळे तो हॉल ग्रामस्थ व सार्वजनिक कार्यक्रमासाठीच वापरण्यात यावा यासाठी आपण न्यायालयात गेलो असून लवकरच न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूने लागेल व मला योग्य तो न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून तेजस्विनी भानुसे. गावामध्ये सिटी सर्व्हे नंबर 47 मारुती मंदिराचे भूखंड आहेत. सदर भूखंडातून राजू शेट्टी यांनी आपल्या फंडातून 1911-12 व 12-13 या साली फंड लावून सांस्कृतिक हॉल कामे ही वास्तू बांधली. सदर वास्तूचा हेतू जे जनतेला उपयोग व्हावा, सांस्कृतिक काम व्हावे, भजन करताना व्हावे असं असताना काही गावातील राजकीय गुंडांनी संघ सुशिक्षित लोकांनी संगनमत करून आपण ते बेकायदेशीर खोटे डॉक्युमेंट्स तयार करून बँकेच्या गळ्यात नाणी बँक शाखा कुंभ यांच्या गळ्यात घातला. यासाठी मी गेली 2.5 वर्ष मी लढत आहे. मी 2 न्याय मागत आहे. तरी सदर गुंडे राजकीय असल्यामुळे साधी पोलिसांना माझी केस सुद्धा घेतली जात नाही. उलट 26 जानेवारी 2019 मी आंदोलन एक्सप्रेस करताना माझी खोटी माझ्या डॉक्युमेंट खोटा गुंडा दाखल करून मला रासारे आत करायला मला यांनी झेंडामध्ये सुद्धा कोणी दिलं नाही. आणि गावासाठी माझी काही इथं करायची तर तयारी आहे. आणि सध्या शेवटी मला पोलिसांचा गुन्हा नोंद झालाच नाही. शेवटी मी कोर्टात नाही गेलो. कोर्टात आता आज रोजी 202 कलमाखाली त्यांच्या पुन्हा कोर्टाला कागदपत्र भरून पटल्यानंतर त्यांच्या आज 202 कोर्टाची ऑर्डर केलेली आहे. आणि त्यांनी आता निसर न्याय जे असून बाबा या लोकांना शिक्षा झाली पाहिजे व गायासाठी मंदिरे खुलं झालंच पाहिजे. यासाठी माझी काही करायची तयारी आहे. मी आधी सोडणार नाही. कुंभोज गावाच्या आजच्या प्रश्नासाठी या ठिकाणी पोलीस स्टेशन हातमले या ठिकाणी आम्ही या ठिकाणी शिष्टमंडळाच्या स्वरूपामध्ये भेट दिलेली आहे. याचं कारण असं आहे की सुनील गणबावले ही जी व्यक्ती आहे कुंभोज गावामध्ये ही सातत्यानं अनेक कुठल्या तरी गोष्टी उकरून काढायच्या आणि नाहक लोकांना संस्थेला, ग्रामपंचायतीला आणि लोकांना वेठीस धरून तक्रार द्यायच्या खोट्या पोलीस स्टेशनला आणि त्या माध्यमातून लोकांचं मानसिक संतुलन गावाचं चाललेलं चांगलं वातावरण बिघडवायचं काम ह्या माणसाच्या माध्यमातून सातत्यानं होत आहे. हा विषय कुठंतरी थांबला पाहिजे. लोकांचा त्रास हा थांबला पाहिजे आणि त्याचं कुठंतरी त्याच्या मनामध्ये बदल झाला पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आज या ठिकाणी मी शिष्टमंडळाच्या स्वरूपामध्ये
माननीय इथं पी आय के एन पाटील साहेब यांची हातमले पोलीस स्टेशनमध्ये भेट घेतली, त्यांना सविस्तर या गोष्टीबद्दलचा खुलासा माहिती वगैरे सांगितलेल्या आहे. आणि त्यांना आम्ही सांगितलं की त्यांच्याकडून देखील आम्ही अपेक्षा अशा व्यक्त केल्या होत्या की बाबा हे खरं कुठं थांबलं पाहिजे, हा विषय कुठं संपला पाहिजे साहेब. त्यामुळे त्यांच्याकडून देखील आम्हाला ठोस असं आश्वासन मिळालेलं आहे की कुणालाही मी भेटील धरणार नाही. आणि गाव आणि ग्रामपंचायत आणि काही गावाचा विषय महत्वाचा आहे, गावची लोक महत्वाचे आहे, ग्रामस्थ महत्वाचे आहे, गावची ग्रामपंचायत महत्वाची आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या व्यक्तीला मोठेपणा देतात, एकट्या व्यक्तीबद्दल एका व्यक्तीचा ऐकून काही कोणाला त्रास करायचा आमचा काही उद्देश नाही खात्याचा वगैरे माझा स्वतःचा, त्यांनी आज मनोदय व्यक्त केलेला आहे. आणि त्याबद्दल आपण स्वतः ती केस हँडल करू, स्वतः आपण जाती लक्ष घालून कुंभोजला त्या विषयावरती न्याय देण्याचा प्रयत्न आपण स्वतः करू अशा पद्धतीने त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आम्ही यानंतर आता त्याची वाट पाहतो. आणि या विषयामध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्याबद्दलची एक बैठक आम्ही माननीय पी एस साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या उपस्थितीमध्ये घेऊन हा विषय संपूर्ण गावामध्ये काय विषय आहे त्याचा त्यांना जाणीव करून देऊन आणि गावाला संभाव्या उद्देशाने आम्ही लवकरच गावाची याबद्दल बैठक घेऊन हा विषय आम्ही गावासमोर मांडावा अशा पद्धतीची आमची वाटचाल आहे.